पूर्वी केवळ हॉटेलमध्ये मिळणारे आळंबीचे म्हणजेच मशरूमचे पदार्थ आता सर्रास घरात तयार होऊ लागलेत अलीकडे आहार आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे शहरी तसंच ग्रामीण भागात आळंबीला महत्त्व आलं आहे आळंबीमध्ये भाजीपाला आणि फळं यांच्या तुलनेत पोषक घटक दुप्पट प्रमाणात असतात त्यामुळे जागरूक लोकांच्या आहारात आळंबी म्हणजेच मशरूमचा वापर होतोय त्यामुळे आळंबीला सध्या मागणी वाढते तसंच आळंबीच्या निर्यातीस असलेला वाव आणि हॉटेलमध्ये असलेली मागणी यामुळे सुद्धा आळंबी उत्पादनात चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात धिंगरी आळंबीच्या लागवडीची पद्धत सोपी आणि कमी कालावधीची असल्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि कमी भांडवलामध्ये आळंबी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करता येतो महाराष्ट्रातील हवामान धिंगरी आळंबीला अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे आळंबी उत्पादनाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी काय आहेत ते पाहूच नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत तर आळंबीच्या जगात बारा हजाराहून अधिक जाती असल्याची नोंद आहे पण निसर्गात आढळणारी सर्वच आळंबी खाण्यास योग्य नसते खाण्यायोग्य किंवा विषारी आळंबीतला फरक सहजपणे सांगता येत नाही तज्ज्ञांकडून याविषयी खात्री करूनच आळंबीची लागवड करावी लागते खाण्यास योग्य जातींपैकी पाच ते सहा जातींची व्यापारी तत्वावर लागवड केली जाते भारतामध्ये मुख्यतः बटन मशरूम ढिंगरी भात पेंढ्यांवरील ओलिलवेला ओलस्वा या जातीच्या आळंबीची लागवड केली जाते हिमाचल प्रदेश आसाम आणि पंजाब या राज्यात बटन आळंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातं महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात धिंगरी आळंबीचे उत्पादन घेतात बटन अळंबीपेक्षा ढिंगरी आळंबीचे उत्पादन अल्प खर्चात अत्यल्प जागेत घेता येतं धिंगरी किंवा शिंपी आळंबीला इंग्रजीत ऑइस्टर असं म्हणतात आळंबीत कोणते पोषक घटक असतात तर ते बघूया तर आळंबीमध्ये भाजीपाला आणि फळे यांच्या तुलनेत प्रथिनं खनिजं लोह तांबे स्पुरद पालाश कॅल्शियम आणि बी आणि क जीवनसत्व प्रमाण दुप्पट असतं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्वचा रोग वजन कमी करण्यासाठी आणि आम्लपित्तावर आळंबी उपयुक्त मानली जाते धिंगरी आळंबी काय आहे फायदेशीर तर तेही सांगतो धिंगरी आळंबीचे कमी भांडवलामध्ये शेतीतील टाकाऊ पदार्थावर उत्पादन घेता येतं कमी वेळ आणि कमी मजूर लागत असल्यामुळे गृहिणीसाठी हा चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो उत्पादन आणि प्रक्रिया पद्धत सोपी असल्याने उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते ढिंगरी आळंबी उत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत तर तेही पाहूयात उत्पादनासाठी बंदिस्त स्वरूपाच्या बांबूच्या किंवा मातीच्या घरामध्ये आळंबीचं चांगलं उत्पादन घेता येतं आळंबी उत्पादनासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे गव्हाचा भुसा कपाशीच्या काड्या भाताच्या पेंढा गवत सोयाबीनचा भुसा कडबा इत्यादी घटकावर आळंबी उत्पादन घेता येतं उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असल्यामुळे तो वेळेत उपलब्ध होणं आवश्यक असतं आळंबी उत्पादनासाठी प्लॅस्टिकच्या पॉलिप्रोपिनिलच्या ऐंशी ते शंभर गेज जाडीच्या पिशव्या वापरतात आळंबीच्या बियाण्या स्पॉन असे म्हणतात प्लास्टिकच्या पेशवीत अर्धा किलो एक किलो यानुसार बियाणं उपलब्ध असतं आता आळंबी उत्पादनासाठी आवश्यक वातावरण काय तर तेही पाहूया अंधारमय वातावरण सत्तर ते ऐंशी टक्के आर्द्रता आणि अठरा ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी आळंबीची चांगली वाढ होते चांगल्या उत्पादनासाठी खेळती हवा असणं आवश्यक बाब आहे म्हणजे ती महत्वाचीच बाब आहे उत्पादनाकरिता खूप मोठी अवजड आणि महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही कच्चा माल भिजवण्यासाठी ड्रम पाणी गरम करण्यासाठी हीटर वातावरण नियंत्रित करण्यासाठी फॉरची गरज असते याशिवाय आळंबी वाळवण्यासाठी ड्रायर तापमानाची नोंद ठेवण्यासाठी थर्मामीटर आर्द्रता तपासण्यासाठी हायग्रोमीटरची आवश्यकता असते या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोवर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा